जालन्यात नागरी समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालत आंदोलन केलं। शहरातले रस्ते बकार झालेत, खड्डे पडले, तब्बल 20 दिवस पाणी येत नाही। या नागरी सुविधा पुरवण्याच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। पाठपुरावा करूनही पगार न मिळाल्यामुळे धुळ्यातील एसटी कर्मचारी आक्रमक झालेत। त्यांनी सरकार विरोधात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे। उद्यापर्यंत पगार न झाल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा एसटी कर्मचारी संघटनांनी दिलाय। संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाबाहेर कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। 20 तारखेपासून होत असलेल्या महाविद्यालयीन कर्मचारी आंदोलनात हे कर्मचारी सहभागी होणार आहेत। त्यासाठी उद्या एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं जाणार आहे। कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रश्न सोडवण्यासाठी नवी मुंबईत वाशीमध्ये शिक्षक संघटनांनी शिक्षण मंडळ कार्यालयावर मोर्चा काढला। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील शेकडो शिक्षक या मोर्चात सहभागी झाले। नमो होमिओपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूंगा, सफल है मतलब ईमानदार है, ईमानदार है इसीलिए सफल है। नमो होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। मागण्या मान्य न केल्यास परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला। धुळ्यातील वातावरण बदलामुळे लहान मुलांचं आरोग्य धोक्यात आलंय। मुलांना सर्दी, खोकला, ताप तसंच गालफुगीचा त्रास जाणवू लागलाय। उपचारासाठी रुग्ण मुलांची रुग्णालयात सध्या गर्दी होती। संभाजीनगर शहरात स्वच्छता मोहीम राबवली जाते। G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून रस्ते, उड्डाणपूल स्वच्छ केले जात आहेत। उड्डाणपुलावर करण्यात आलेल्या रंगरंगोटीवर थुंकू नये असं आवाहन पालिकेने केलंय। पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू तरुणी केंद्रीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाली आहे। 27 वर्षीय सना रामचंद गुलवानी असं तिचं नाव आहे। सनाची पाकिस्तानाला पंजाब प्रांतात सहाय्यक आयुक्त आणि प्रशासक म्हणून निवड झाली आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे